पारनी तालुक्यात वाळू तस्करांचा सुरसुरात झाला असताना आता प्रशासनाने जिल्ह्यातील 15 वाळू साठ्यांचे 19 जानेवारीला ऑनलाईन लिलाव ठरवले आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, पण सध्या चालू असलेल्या वाळू तस्करीकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ज्या 15 वाळू साठ्यांचे ऑनलाईन पद्धतीने लिलाव केले जाणार आहेत त्यामध्ये नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीतील वांगी खुर्द, श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीतील नायगाव, मातुरठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण, कोपरगाव तालुक्यातील सोनारी, कोळगाव थडी, याच तालुक्यातील जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रातील राहुरी खुर्द, पिंपरी वळण, चंडकापूर वळण, रामपूर, सातरळ, पुनतांबे, रस्तापूर या तालुक्यातील नदी पात्रातील लिलाव केले जाणार आहेत. ऑनलाईन लिलावांची प्रक्रिया 1 जानेवारी पासून सुरू झाली आहे. येत्या 19 जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहे, त्यामुळे या लिलावाकडे अनेक वाळू तस्कर डोळे लावून बसले आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.